ओवी रेसिपी ऑनलाइन केक वर्कशॉपच्या सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण लहान मुलांना अतिशय आवडणारा इंटरेस्टिंग असा कार केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत। अतिशय सोप्या पद्धतीने मी हा केक तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला हा केक अगदी पहिल्यांदाच तुम्ही जरी केला तरीही अगदी छान जमेल। आज थोडंसं पुढे जाऊन आपण दोऱ्याने केक कसा कट करायचा हेही शिकणार आहोत। चला तर मग आजच्या सेशनला सुरुवात करूयात। आता हा जो केक आपण बनवणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हा कुकरच्या डब्यामध्ये बनवणार आहोत। तुम्हाला कुठलाही वेगळं केक टिन आणायची गरज नाही आहे, आपण कुकरच्या डब्यामध्ये हे केक बनवणार आहोत। यासाठी आपण सगळ्यात आधी कुकरच्या डब्याला सर्व बाजूंनी तेल लावून घेणार आहोत। आता मला काही शंका आल्या की आम्ही कुकरच्या डब्यामध्ये केक केला तर खाली लागणार नाही का, करपणार नाही का। जर तुमची कढई पातळ असेल तर हे जे केक आपण कुकरचा डबा ठेवतो त्याखाली तुम्ही एक डिश पालथी करून ठेवू शकता। आणि यावर आपण आता मैदा टाकून घेणार आहोत। सर्व बाजूंनी मैदा लावून घ्यायचा आहे आणि आपण जेव्हा हा कुकरचा डबा कढईत ठेवतो त्याच्यावर झाकण ठेवतो त्याच्यावर काहीतरी जड वस्तू ठेवा, म्हणजे तुमचा केक खाली लागणारही नाही आणि केक छान होईल। आणि जर आपली कढई जाड बुडाची असेल आणि कुकरचा डबाही छान जाड असेल तर डिश ठेवण्याचीही काही गरज नाही आहे, तसाच हा डबा ठेवला तरीही चालेल। आता सर्व बाजूंनी आपलं तेल आणि मैदा लावून झालेला आहे। आता हा जो केक बनवणार आहोत तो आपण डार्क प्रीमिक्सपासून बनवणार आहोत। चॉकलेट प्रीमिक्ससुद्धा याला म्हणतात। हे कुठल्याही ग्रोसरी शॉपमध्ये मिळतं। याचा रेट साधारणतः 1 किलो जे आहे ते 200 रुपयाला मिळतं आणि पावशेर 50 ते 60 रुपयापर्यंत आपल्याला मिळून जाईल। हे ग्रोसरी शॉपमध्ये मिळतं। आता हे जे डार्क प्रीमिक्स आहे, चॉकलेट प्रीमिक्स आहे, याच्यापासून केक कसा बनवायचा तर सगळ्यात आधी यात इसेन्स टाकून घेऊयात। यात मी आता स्ट्रॉबेरी इसेन्स वापरलेला आहे। या जागी तुम्ही चॉकलेट इसेन्ससुद्धा वापरू शकता किंवा तुमच्याकडे जो कुठला इसेन्स अवेलेबल आहे तो ह्या कार केकसाठी वापरू शकता। आता यातच मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे। आता इथे जेव्हा आपण प्रीमिक्सपासून केक बनवतो तेव्हा यात फक्त इसेन्स आणि तेल एवढंच टाकायचं आहे। साखर किंवा अजून बाकी काहीही गोष्टी टाकायच्या नाही आहेत, फक्त तेल, इसेन्स आणि पाणी। आता तेलाऐवजी तुपाचाही वापर करायचा नाही आहे, यात तेलच टाकायचं आहे आणि पाण्याऐवजी दुधाचासुद्धा वापर करायचा नाही आहे। हे प्रीमिक्सपासून जेव्हा आपण केक बनवतो तेव्हा पाण्यातच हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। आता व्यवस्थित हे आपण मिक्स करून घेणार आहोत। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, मीडियम कन्सिस्टन्सीचं आपल्याला याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे। यात कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या राहू द्यायच्या नाही आहे, प्लेन हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। इथे आपलं पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे। आता हे आपण आत्ता तयार केलेल्या कुकरच्या डब्यामध्ये टाकणार आहोत। प्रत्येक सेशनमध्ये आपण एक नवीन गोष्ट शिकणार आहोत, नवीन फ्लेवर शिकणार आहोत। आता हे सर्व ओतून झाल्यानंतर व्यवस्थितपणे सर्व बाजूंनी टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे यातले एअर बबल्स निघून जातील आणि आपला केक जो आहे तो छान तयार होईल। आता इथे मी कढई घेतलेली आहे, कढई 5 मिनिट प्रीहीट करून घेतली तरीही चालेल। आता यात डायरेक्टली मी हे केक टिन ठेवलेलं आहे, यावर झाकण ठेवलेलं आहे आणि 30 मिनिटे आपल्याला सिम गॅस सगळ्यात कमी गॅसवर हा बेक करून घ्यायचा आहे। आता 30 मिनिटे झाल्यानंतर या प्रकारे टूथपिक किंवा सुरी टाकून बघायचं आहे, त्याला काहीही चिकटलं नाही की आपला केक तयार झाला असं समजायचं। आणि जर समजा सुरीला काही चिटकलं तर अजून 5 मिनिटे हा केक बेक करून घ्यायचा। इथे आपला केक तयार झालेला आहे। आज आपण थोडंसं पुढे जाऊन दोऱ्याने केक कसा कट करायचा हे बघणार आहोत। अतिशय सोपी पद्धत आहे, नक्की तुम्ही ही पद्धत करून बघा आणि पहिल्याच वेळेस जरी तुम्ही केलं तरी तुमचा केक व्यवस्थित कट होईल दोऱ्याने। आता दोऱ्याने कट करण्यासाठी इथे मी सुरीने थोडंसं कट करून घेतलं आहे जेणेकरून आपला दोरा आतमध्ये व्यवस्थित इन्सर्ट होईल। फक्त एवढंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे या प्रकारे। आणि यात मी दोरा टाकलेला आहे। दोरा यासाठी वेगळा कुठला आणायची गरज नाही आहे, घरी जो आपण शिवण्यासाठी दोरा वापरतो तोच दोरा मी घेतलेला आहे। आणि या प्रकारे क्रॉस करायचा आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे
आपला केक आरामात या प्रकारे कट होईल। अगदी झटपट आणि व्यवस्थित या पद्धतीने केक कट होतो। आधीच्या सेशनमध्ये आपण सुरीने केक कसा करायचा हे पाहिलं आहे, आता आपण दोऱ्याने या प्रकारे छान कट करू शकता। एकदा या पद्धतीने दोऱ्याने नक्की कट करून बघा, अतिशय छान आणि झटपट केक आपला कट होतो। आता केक कट करून झाला आहे। आता मी साखरेचं पाणी करून घेतलेलं आहे, साधारणतः एक वाटी पाणी आणि त्यात एक चमचा साखर व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि हे सर्व आपण केक बेसवर टाकणार आहोत। आता हा केकसाठी आपण गोल कुकरच्या डब्यातच केलेला आहे, तरीही अगदी परफेक्ट आपला कार केक तयार होणार आहे। आता सर्व बाजूंनी शुगर सिरप टाकून झाल्यानंतर यावर व्हीप क्रीम वापरते आहे आणि व्हीप क्रीम हे आपल्याला ब्लेंड कसं करायचं हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि तो व्हिडिओ जर आपण पाहिला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघून घ्या। आता या प्रकारे सर्व बाजूंनी क्रीम लावून घ्यायची आहे। ओवी रेसिपीचे हे केक वर्कशॉप आहे, ते पूर्ण सेशन तुम्ही अटेंड करा, प्रत्येक सेशनमध्ये तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळेल। आता सर्व बाजूंनी या प्रकारे क्रीम आपलं लावून झालेलं आहे या प्रकारे। आता आपण यावर दुसरा बेस ठेवणार आहोत, त्याआधी यावर थोडासा मी स्ट्रॉबेरी क्रश वापरते आहे, या जागी तुम्ही चॉकलेट सॉससुद्धा वापरू शकता। या प्रकारे सर्व बाजूंनी स्ट्रॉबेरी क्रश पसरवून घ्यायचं आहे। जेव्हा आपण डार्क प्रीमिक्स वापरतो तेव्हा त्याबरोबर स्ट्रॉबेरी क्रश छान लागतो। आता यावर मी दुसरा बेस ठेवलेला आहे आणि त्यालाही आपण क्रीम लावून घेणार आहोत। तुम्ही आता या सेशनमध्ये बघू शकाल की अगदी आपण गोल जो कुकरच्या डब्यामध्ये केक बनवला आहे आणि त्यापासून आपण छान लहान मुलांना आवडेल असा कार केक बनवणार आहोत, त्यासाठी वेगळ्या कुठल्याही भांड्याची आवश्यकता आपल्याला पडणार नाही। आता त्या केक बेसवर शुगर सिरप टाकल्यानंतर थोडंसं क्रीमचा पातळ लेअर लावून घ्यायचा आहे, कारण हा आपल्याला आता कट करायचा आहे, त्यामुळे फक्त सेट होण्यापुरतं आपण हे क्रीम लावणार आहोत। या प्रकारे क्रीम सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे आणि क्रीम सगळीकडे पसरवून झालं की एक 5 ते 10 मिनटं हा केक फ्रीजमध्ये सेट होऊ द्यायचा आहे आणि सेट होऊन झाला की या प्रकारे आधी कडेने कट करून घ्यायचा आहे। आता जो भाग आपण कट केला होता तो दुसऱ्या साईडने ठेवायचा आहे आणि सेम त्याच प्रकारे दुसऱ्या बाजूनेही कट करून घ्यायचा आहे। या प्रकारे आपला मधला चौकोनी बेस निघाला। आता हे दोन्ही जे बेस आपण कट केलेले होते ते आधीच्या मधल्या बेसवर ठेवायचे आहे आणि समोरच्या बाजूने या प्रकारे कट करून घ्यायचं आहे आणि हा आपला कारशेक शेप जो आहे तो या प्रकारे तयार होतो आणि आपण आयसिंग करताना याला अजून डेकोरेट करणार आहोत। या प्रकारे बघू शकता तुम्ही, आपण गोल बेस वापरूनही अतिशय सुंदर हा केक तयार करू शकतो आणि लहान मुलांना खूप हा इंटरेस्टिंग वाटतो, खूप आवडतो। या प्रकारे आता सर्व बाजूंनी आपण आधी क्रीमचा लेअर लावून घेणार आहोत। अगदी तुम्ही पहिल्यांदाच जरी केला तरी परफेक्ट हा केक तुम्हाला जमेल, त्यामुळे घरी हा केक तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। सर्व बाजूंनी व्हाईट क्रीम मी लावून घेतलेला आहे। आता इथे मी मोदक नोझल वापरते आहे, त्यात मी स्काय ब्लू कलर निळा कलर टाकलेला आहे व्हीप क्रीममध्ये आणि एकदा ब्लेंड करून घेतलेला आहे आणि मोदक नोझल वापरून या प्रकारे मी ही कार डेकोरेट करते आहे। मोदक नोझल जे आहे ते साधारणतः 40 ते 50 रुपयाला आपल्याला केकच्या दुकानामध्ये मिळून जाईल। या प्रकारे सर्व बाजूंनी मोदक नोझलच्या सहाय्याने मी डॉट्स करून घेते आहे। क्रीम कसं फेटायचं याचं एक सेपरेट सेशनही आपण घेऊयात। आता जेव्हा आपण आयसिंग करतो तेव्हा आपलं क्रीम पातळ का होतं, तर एक तर ते व्यवस्थित आपलं ब्लेंड झालं नसेल किंवा आपण ज्या वातावरणात करतो ते वातावरण जास्त गरम असेल, त्यामुळे केक आईस केक करताना शक्यतो थंड वातावरण असेल अशाच ठिकाणी
करायचं आहे आणि आयसिंग करताना अधूनमधून हे जे क्रीम आहे ते फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. या प्रकारे समोरच्या बाजूला पण मोदक नोझलच्या सहाय्याने डेकोरेट करून घेतलेलं आहे कारसाठी. आता ते केकची जी वरची बाजू आहे त्याला सुद्धा आपण याप्रमाणे डॉट्स देऊन मोदक नोझलच्या सहाय्याने डेकोरेट करणार आहोत. शक्यतो एक नोझल वापरूनच हे करायचं आहे, म्हणजे दिसायलाही इंटरेस्टिंग दिसतं. या प्रकारे सर्व बाजूंनी मोदक नोझलच्या सहाय्याने डॉट्स करून घेते आहे. आता प्रत्येकाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देणं शक्य नाही आहे, त्यामुळे तुम्हाला जर ओवी रेसिपीज आवडत असतील तर हे जे ओवी रेसिपी चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा. त्याचबरोबर त्याच्या शेजारचं बेल आयकॉन आहे ते क्लिक करा, म्हणजे जेव्हा केव्हा मी केक वर्कशॉपचं नवीन सेशन घेईल त्याचं ऑटोमॅटिक नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही कुठलंही सेशन मिस नाही करणार. चॅनल जे आहे ते नक्की सबस्क्राईब करा. प्रत्येक सेशनमध्ये आपण एक नवीन गोष्ट शिकणार आहोत आणि जेव्हा आपले सेशन कम्प्लीट होतील तेव्हा आपण निश्चितपणे केकचे खूप सारे प्रकार शिकलेले असाल. आपण खूप सारे केक अजून सेशन्स घ्यायचे आहेत, डॉल केक, फॉन्डन केक, टू लेअर केक, खूप सेशन्स आपण घेणार आहोत. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला आमचे सेशन्स आवडतात का? आवडत असतील तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा. सर्वांना केक करता यावे, शिकता यावे या उद्देशाने ओवी रेसिपीने हे फ्री वर्कशॉप अरेंज केलेले आहेत, पण आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघत असतो. त्यामुळे कमेंट नक्की करा आणि सांगा की तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटले. आता याला चाक करण्यासाठी मी क्रीमचे बिस्किट वापरलेले आहेत गोल, आणि ते मी या प्रकारे चिटकवून घेते आहे. आणि दोन चार चाक मी याला लावलेले आहेत आणि मध्ये सुद्धा मी व्हाईट क्रीमने या प्रकारे डेकोरेट करून घेतलेलं आहे. त्यात सुद्धा मी मोदक नोझलच वापरलेला आहे आणि त्याद्वारे मी ह्याचे हेडलाईट आणि काचा खिडक्या कव्हर केलेल्या आहेत. आता इथे मी ग्रास नोझल वापरते आहे आणि ग्रास नोझलच्या सहाय्याने त्यात हिरव्या क्रीम मी इन्सर्ट केलेली आहे आणि त्याद्वारे आपण गवत काढून घेतो आहे. आपण ही कार जी आहे ती गवतामध्ये उभी आहे हे दाखवण्यासाठी या प्रकारे ग्रास नोझलने सर्व बाजूंनी डिझाईन करून घेतलेली आहे. हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे ग्रास नोझल असेल तर करा, नसेल तर ही डिझाईन नाही केलीत तरीही चालेल. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या आवडीनुसार जे सामान अवेलेबल आहे त्यातसुद्धा हे डेकोरेशन करू शकता. आता इथे मी फ्लावर नोझलने इथे समोर फुले काढून घेते, पिंक कलरची मी इथे फुले टाकते आहे या प्रकारे, आणि अतिशय सुंदर आपला केक डेकोरेटिव्ह तयार झालेला आहे. तुम्ही तुमच्या कल्पकतेने अजूनही याला डेकोरेट करू शकता. आता इथे माझ्याकडे खाण्याचे मोती आहेत, ते मी फुलांवर डेकोरेट करते आहे आणि चोको चिप्सच्या सहाय्याने मी याच्या हेडलाईटला आणि केकच्या समोरच्या बाजूला अजून थोडंसं डेकोरेट करते आहे. तुम्ही तुमच्या कल्पकतेने याला अजूनही छान डेकोरेट करू शकता. हा कार केक घरी नक्की तयार करा तुमच्या कल्पकतेने, आणि हा व्हिडिओ बघून तुमचा केक कसा तयार झाला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा. त्याचप्रमाणे आपल्याला जर काही शंका असतील तर त्यासुद्धा विचारा. आम्ही प्रत्येक कमेंटला उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. ओवी रेसिपी चॅनलचे सोशल मीडियावरही अकाउंट आहेत, त्याची लिंकही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तिथेही तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. आणि ओवी रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे जे इंटरेस्टिंग सेशन्स असतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. धन्यवाद. खाण्यासाठी तयार आहे कार केक.